नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर, बुलेटिन मध्ये आपले सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीलाच बातमी आहे लालबाग मधून। लालबागच्या राजेच्या मंडपामध्ये मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी तिथे जाऊन सुरक्षेचा आढावा घेतलेला आहे। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी त्यांनी संपूर्ण पाहणी केली आहे। मुंबईमध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती उत्तम आहे असं यावेळेला फणसळकर म्हणालेत। धमकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। पोलिसांच्या सूचनांचं पालन करा असं आवाहन विवेक फणसळकर यांनी मुंबईकरांना केलेलं आहे। या संदर्भात मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांनी। पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आपल्या सोबत आहेत आणि आज उद्यापासून जो गणेशोत्सव सुरू होणार आहे त्या पार्श्वभूमीवर जे आहे जे या आपल्याशी बातचीत करणार आहेत। मुंबईमध्ये कशी आहे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती आणि जे नागरिक आहेत त्यांनी काय काळजी घ्यावी हे देखील बोलणार आहेत। सर, आता स्वतः लालबागमध्ये आलेला आहात, केंद्रीय मंत्री जे आहेत अमित शाह ते देखील व्हिजिट करणार आहे, मुंबईमध्ये धमकी आलेली आहे, या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस कसे सतर्क आहेत? मुंबई पोलीस अतिशय सतर्क आहेत, कायम सतर्क असतात, चोख काम करतायत। कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती अतिशय उत्तम आहे। नागरिकांना आमचं फक्त एक आव्हान आहे की ज्या ज्या तुम्हाला पोलीस ज्या ज्या ठिकाणी सूचना देत राहतील त्याचं कृपा करून पालन करा, कारण की ते तुमच्या सुरक्षेसाठी आहे, तुमच्या सुव्यवस्थेसाठी आहे आणि बाकी सर्व नियोजन आमचं अतिशय उत्तम आहे। मोठ्या प्रमाणात जी गर्दी होण्याची जे चान्सेस आहेत ते नाकारता येत नाहीये, उत्साह मोठा आहे लोकांचा, गर्दी होणार त्याचं नियोजन करणं आमचं काम आहे आणि आम्ही ते करू। धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। हे होते विवेक फणसळकर आणि त्यांनी म्हटलेलं आहे की गर्दी होणार आणि त्याचं नियोजन आहे ते मुंबई पोलीस करणार आहे। वडिलांनी शंकर टीमला प्रशांत अंकुशराव, जी मीडिया, मुंबई। छत्रपतींचा विचार म्हणजे